देवा वरदान जे आले ते चला बरं झालं तुम्ही आलात वरदानजी आता तुम्हीच मला सांगा मी आज देवांकडे मागणं मागितलं आहे ते काही चुकीचं आहे का बाणाई तूच मला सांगत की श्री खंडेरायांनी इथे राहणं उचित आहे का ते का नाही देव जसं गडावर राहत्यात तसं त्यांनी हातबी राहावं म्या भी बायको आहे नव त्यांची मग देव हत असत्याल तर मला त्यांची सेवा करून भाग्यच मिळेल निश्चितच तुझ्या या मागणीला श्री खंडेरायांनी देखील नकार दिला नसावा होय बानू आणि आपल्याला नियमांचे पालन हे करावेच लागणार तसेही पंधरवड्यातून दोनदा भेटायचं वचन आहे आणि मला तेच नगा आहे देवा परंतु बानू त्याला आता पर्याय नाही हा केवळ तुझा हट्ट आहे बाणाई मागे श्री खंडेरा इथे आले होते तेव्हा त्यांनी तुला शक्तिरूपाच्या काही कथा सांगितल्या होत्या वय त्या कथांमधून तुला काही अर्थबोध होतो की नाही याचाच विचार श्री खंडेरायांच्या मनी होता म्हणून ते इथे राहिले होते केवळ तुला कळावं म्हणून श्री महेश्वर देवींनी अनेकदा निरोप पाठवूनही कथा संपेपर्यंत ते इथून गेले नाहीत हो की नाही हे खरं आहे पर आता भी त्यांनी हत राहावं अशी इच्छा आहे माझी नाही नाही माझं मागणंच आहे तस बाणाई यावेळी ते शक्य होईल असं वाटत नाही मला मी देखील तिला हेच सांगायचा प्रयत्न करतो आहे बाणाई बंद म्हणून काही सांगू इच्छितो तू श्री खंडेरायांची पत्नी जरी असलीस तरी श्री खंडेराय भक्तांसाठी सदैव तत्पर असतात बानू तुझ्या या हट्टासाठी मी अशी विभागणी कशी करू माझं दर्शन घेण्यासाठी गडावर अनेक जण येणार तू म्हणतेस तसं माझं दर्शन कुठेही घडू शकतं परंतु जर माझ्या भक्तांना माझं दर्शन हे गडावरच अपेक्षित असेल तर मात्र तसंच होईल त्यासाठी गडावर सिद्धता सुरू आहे आणि म्हणूनच मला गडावर जाणं हे अनिवार्य आहे श्रीखंडेराय जे सांगत आहेत ते अगदी योग्य आहे भक्तांची भक्ती श्रीखंडेरायांसाठी अधिक महत्वाची आहे त्याचं असं विभाजन कसं होईल पर मी आबी देवांची भक्तच आहे की होय आणि पत्नी देखील त्यामुळेच हे सारं तू समजू शकतेस आता आपणच सांगावे बानू नसताना आख्यान पुढे सुरू ठेवावे का आपण आख्यान सुरू करावे दक्ष प्रजापतीने श्री सती देवींना श्री विष्णू यांचे ध्यान स्मरण पूजन करायला सांगितले असले तरीही त्यांच्या अंतरात्म्यात मात्र शिव होते आणि याचा प्रत्यय श्री सतीदेवींना अनेक वेळा आला होता त्यांच्या बालपणापासून त्या शिवाची आराधना करीत होत्या त्यांचा भेटीचा क्षण आता जवळ आला होता Yeah.
पिताश्री तुम्ही मी असं ऐकलं आहे की तुला वनात जायचं आहे. हो पण तुम्हाला हे कोणी सांगितलं? तुझ्याच भगिनीने सांगितलं. पिताश्री मी तुमची अनुमती घेणारच होते. सती आजपर्यंत मी तुला कुठेही एकटं पाठवलं नाही, मग आज कसं पाठवू? अहो जाऊ द्या तिला, राजप्रसादात राहून कंटाळली असेल ती. मी फार वेळ बाहेर नाही थांबणार, लवकर परत येईन. अनुमती आहे परंतु सोबत भगिनींना घेऊन जा आणि मीही सैनिक पाठवतो सोबत. पिताश्री भगिनी सोबत आल्या तर चालेल, पण सैनिक कशाला? आपलाच प्रदेश आहे, चिंता करू नये आपण. पिताश्री काय झालं? तिला जाऊ द्यावे असे मला वाटते, चिंता करण्याचे काहीच कारण नाही. सती आम्ही तयार आहोत, निघूयात ना. आता विलंब नको करायला, जा सती आणि लवकर परत ये. आख्यान सुरू आहे आणि बानू हत नाही, बरं दिसत का ते? मी काय म्हणतो, मी तिला घेऊन येऊ का? नग आख्यान मध्ये सोडून बाहेर जाण बरोबर दिसत नाही. बरी एक चांगलं झालंय, देवास निकळलं तरी बानू रागावली आहे. तर या महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने मी सर्व शिवभक्तांना याचे स्मरण करून देतो की ज्यांना शास्त्रोक्त कर्म यज्ञ पूजन येते त्यांनी ते करावे, शिव प्रसन्न होतील. परंतु ज्यांना शास्त्रोक्त कर्म येत नाही अशांनी श्रद्धेने केवळ एक बेलपत्र जरी वाहिले तरी शिव प्रसन्न होतील. तुम्ही अनहत? खर तर हा प्रश्न मला पडला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सगळेजण गडावर असताना आपण इथे कशा? मला ठाव नाही, अन्यातच जावं असं कुणासनी भी वाटत नाही. आपल्या आराध्या पुढे असे प्रश्न आपण उपस्थित करू नयेत. मला देवांबद्दल काय भी म्हणायचं नाही जी. तरीही माझ्या अल्पबुद्धीने मी एवढंच सांगेन की श्री महादेवांसमोर आपण शरणागत असावे, विनम्र असावे. अंतिम निर्णय आपला आहे. दक्ष प्रजापती यांना जे नको होतं तेच घडलं होतं. श्री सती देवी आणि श्री महादेव यांची भेट घडली होती.